दुबईच्या वाळवंटात मिरॅकल गार्डन फुलले, त्याचप्रमाणे न्हावेखाडी येथील चिखलमय जमिनीवर भव्य दिव्य आणि महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर पडणारी रामबाग फुलली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ही अद्भुत संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. त्यानिमित्ताने स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग महाराष्ट्राचे नावलौकिक वाढविणारे असे उद्यान आता पनवेल तालुक्यात साकारले आहे. 14 एकर जागेतील या रामबाग उद्यानात प्रथम भव्य आणि सुरेख प्रवेशद्वाराने होणारे स्वागत अत्यंत प्रफुल्लित करते. निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या असंख्य विविध रचना येथे पाहायला मिळतात. तलाव, विद्युत रोषणाई, पद चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन असे 2 सेल्फी पॉईंट, मछवा, पाण्याचे कारंजे अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक या ठिकाणी आहेत. सायंकाळी या उद्यानाचे रूप बदलते. यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटणारी आहे. या सोबतीनेच वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग, सुरक्षा, प्रसाधनगृह अशी दर्जेदार सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर या उद्यानातून बाहेर पडताना आपण या रामबागेला दिलेल्या भेटीबद्दल आभार मानणारे शब्द मनाला आनंद देणारे आणि पुन्हा या रामबागेत येण्याची ओढ लावून जाते. विशेषतः या ठिकाणी लहानग्यांपासून वृद्धांचा विचार आवर्जून करण्यात आला आहे. श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेल्या रामबाग या उद्यानाचा लोकार्पण सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुवैद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे नातू अमोक प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पाडला. या सोहळ्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व त्यांच्या सुवैद्य पत्नी वर्षा प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर व त्यांच्या सुवैद्य पत्नी अर्चना परेश ठाकूर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, उद्योजक जे एम म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र खरत, ओबीसी नेते जेडी तांडेल, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉक्टर गणेश ठाकूर, ज्येष्ठ नेते कानाशेठ ठाकूर, कृष्णाशेठ ठाकूर, भरतशेठ ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, माजी उपमहापौर सीताताई पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर एस टी गडदे, ज्येष्ठ पत्रकार दाचा कडू गुरुजी, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, हरेश केणी, एकनाथ गायकवाड, बबन मुकादम, समीर ठाकूर, कामोठे भाजपचे अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ऋषाली वाघमारे, कल्पना ठाकूर, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी एल ठाकूर, सागर ठाकूर, स्वप्नील ठाकूर, प्रतीक ठाकूर, प्रल्हाद पाटील, ठाकूर कुटुंबीय आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मित्रांनो, आपण आईला सर्वात जास्त मान देतो. वडिलांचा मान जरी असला तरी खऱ्या अर्थाने पाहायला गेलात तर आईचा मान हा वेगळा असतो आणि आईच्या प्रमाणात आई आपल्याला जे प्रेम देतं त्याला तुलनाच नसते. आणि तशाच आईचं जसं आपल्याला आईवर आपलं प्रेम असतं तसं ही जननी जन्मभूमी ही सुद्धा आईच्याच लेवलची असते. आणि तशा दृष्टीनं दुसरी माता जन्मभूमी ही आपली दुसरी माताच असते. आणि तशाच त्या मातेचं या चिखलामध्ये जे चिखल झालं आहे ह्या इथलेच आपण देऊळ आहे. या देवळात येता येत नाही, जाता येत नाही, चालता येत नाही, चिखलातून जायचं यायचं, भांगायच्या वेळा फक्त एकदम ते येणार. आणि मग त्या आमच्या जत्रा सगळ्या गेल्या. सुरुवातीच्या काळात थोडक्यात मला सांगायचं झालं तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये साधारणतः 90-92 सुमारास आम्ही ह्या इथे एक तलाव खोदला आहे बघा. ह्या तलावातून माती काढली मी, गाड्या मशीन लावून वगैरे, आणि त्यांना हा बंधारा दुरुस्त करायचापर्यंत केला. मोठ्या पाड्याचा जो रस्ता आहे तो केला. पलीकडचं आमचं वंजारी देऊळ आहे तिथं काम केलं. हे सर्व केल्यावरसुद्धा ते अपुरं राहिलं, पूर्ण पडू शकलं नाही किंवा त्यातला पूर्ण सोयी होऊ शकली नाही. पण नंतर मग मला वाटायला लागलं की नाही, काही जरी झालं तरी आपल्याला ही आपली जमीन आहे. आमदार प्रशांत ठाकूर ज्या वेळेला शिडकोचे चेअरमन झाले, आम्ही शिडकोला विनंती केली की आमचा हा रिंगबंड जो आहे हा रिंगबंड करावा. त्याच्यामुळं पलीकडचा रस्ता जो नाव्याला झाला, रिंगबंड झाला, तर इतकी जमीन सुपीक होईल, पुन्हा वापरता येईल, लोकांना नवीन जीवन मिळेल. पण शिडको करत नव्हते. शेवटी प्रशांत ठाकूरनं नावा ग्रामपंचायतीला, आता आमचे सरपंच इथं आहेत,
आपल्या हरेशने आणखीन तो आहे ना माजी सरपंच जितू आहे जितू, तर तो असताना त्यावेळा त्यांच्याकडं मी 1.5 कोटी रुपये शिडकोकडनं आमदारांच्या अध्यक्ष म्हणून त्या दिले, त्यामुळं आमच्या गावात उत्तर पडत यायला डांबरी रस्ता झाला. पण तरी देखील हे आमची ही जमीन जी आहे हे 3 गावची, तर त्याच्यामध्ये मात्र आम्हाला पाऊल टाकता येत नव्हतं. शेवटी मी ठरवलं, गाऊल देऊळ कमिटीने विनंती केली की साहेब नाही देऊळ व्हायलाच पाहिजे, त्यांची जिद्द, त्यांनी केलेली मदत, त्यामुळं चांगलं सुंदर असं देऊळ बांधलं. त्यांनी झाडं लावायचं काम हातात घेतलं, जमीन लेवल केली, झाडं लावली गेली. आज मला वाटते आपण पाहतात हे सुंदर अशी स्वप्ननगरीवत अशी गार्डन तयार झाली. आणि त्याच्यामध्ये मला वाटते जीवनामध्ये जी काही मोठमोठी कामं केली, ह्या गावामध्ये आपण जिल्हा परिषद शाळा आहे ती चांगली शाळा बांधली, जाण्यायेणारे रस्ते केले, पाण्याच्या 3 गावात लाईन टाकल्या, नाव्याकरतासुद्धा आपण पाणीची टाकी बांधत आहोत, शिवाजीनगर केलं, सगळं हे केलं. पण त्या करत असतानासुद्धा ह्यापेक्षाही जास्त मला किंवा सातारकडं मोठमोठ्या 6-7 कोटीच्या बिल्डिंग बांधल्या, अनेक हायस्कूल कॉलेज काढलं, खारघर कामोटे कलमोली सगळ्या भागामध्ये आपण काढलं. पण हे केल्यापेक्षा मोठं काम, सगळ्यात मोठं काम मी कुठलं केलं असेल तर या जमिनीमध्ये मला काहीतरी झाडं लावता आली, गार्डन करता आली, हे मला माझं आयुष्यातलं सर्वात मोठं काम झाल्यासारखं वाटतं. इथं आल्यानंतर आलं की इथंच बसावंच वाटतं, खाणं पिणं नको काय नको, देवळात तिथं बसलो तरी अगदी मनाचं अतिशय चांगलं मानसिक समाधान होतं. मित्रांनो, हा शेवटचा घास गोड व्हावा म्हणतो आपण, तसं आपले शेवटचे दिवस हे इथं जावेत अशा प्रकारची माझी इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने केलं आहे, आता आपल्याला सर्वांना त्याचा लाभ घेता यावा, आपण घ्यावा अशी विनंती करतो. नावे खाडी हा परिसर खाडी किनारी अत्यंत चिखलमय, या ठिकाणी सर्वत्र चिखल असे चित्र होते आणि त्या ठिकाणी म्हसेश्वर मंदिर छोटे होते. या मंदिरात जातानाही चिखल तुडवत जावे लागत होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी याकडे अत्यंत जिव्हाळ्याने पाहिले आणि या मंदिराचा आणि परिसराचा कायापालट एक स्वप्ननगरीत करण्याची खूणगाठ मनाशी बांधली आणि त्यांनी स्वखर्चाने प्रत्यक्षात उतरवली ती भव्य दिव्य असे रामबाग उद्यानात. आणि त्यानिमित्ताने पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे स्वप्न या ठिकाणी साकार झाल्याने ग्रामस्थांनी भव्य पुष्पहाराने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे हृदयी अंत करणारे आभार मानत आदर व्यक्त केला.